जगतपूरमध्ये कर्नाटकच्या मिरचीने लावली आग. स्थानिक व्यापारी, फेरीवाले, खरेदी करणारे, जागावाले यांचे खडाजंगी, तर कृषी उत्पन्न समिती, पोलीस प्रशासन व नगरपंचायत यांची धावपळ. पोलादपूर येथे कर्नाटक प्रांतातील काही मिरची विक्रेते एजंटकडून ट्रकवारी मिरची महाराष्ट्रातील वेगवेगळ्या प्रांतात विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात आणली जात आहे. काल संध्याकाळपासून पोलादपूर येथे मिरचीने भरलेले दोन मोठे LP ट्रक डेरे दाखल झाले. आज सकाळी या ट्रकसोबत छोट्या टेम्पोमधून आलेल्या 50 ते 60 लोकांनी पोलादपूर छत्रपती चौक परिसरात रस्त्याच्या कडेला 15-20 ठिकाणी मिरचीचे ढीग लावून विनापरवाना मिरची विक्री सुरुवात केली. सदर खबर कळताच महाड कृषी समितीचे अधिकारी सदरबाबत विक्री परवाना व कायदेशीर कागदपत्रांची मागणी करत सदर मालाची समितीची पावती रितसर घेण्यास सांगितली. याच दरम्यान मिरचीचे ढीग पाहून बाजारात आलेल्या नागरिकांची मिरची खरेदीसाठी झुंबड उडाली. व्यापाऱ्यांना सदर गोष्ट समजताच तालुक्यातील व्यापारी आक्रमकपणे अनधिकृत फेरीवाल्यांच्यावर कारवाई मागणी करत एकत्र आले. याशिवाय त्यांच्या जागेत हे फेरीवाले होते त्यांनी व स्थानिक रहिवाशांनी देखील या वादात उडी घेतली. त्यामुळे दुपारी 3 वाजेपर्यंत पोलादपूर छत्रपती चौक परिसरात मिरचीचा धुरळा पाहायला मिळाला. या सर्व रणधुमाळीत सदर फेरीवाले 90 ते 100 मिरची पोत्यांची विक्री करून मोकळे झाले. सदर मिरची विक्रेत्यांना महाड बिरवाडी या ठिकाणावरून विनापरवाना विक्रीसाठी मज्जाव करण्यात आला. कायमस्वरूपी स्थानिक पातळीवर वेळ प्रसंगात साथ देणाऱ्या व्यापाऱ्यांच्या पाठीशी भूमिका सर्वानुमते घेण्यात आली. एवढा सगळा गोंधळ होऊन देखील सदर कर्नाटकचे मिरची विक्रेत्यांनी श्री साई मंदिर शेजारील जागेमध्ये मिरची विक्री चालूच ठेवली आहे. जवाब सोबत जोडून राहण्यासाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.